जुना बॉल पायाखाली पंच जुना बॉल आहे तो बघा मागे योगेश तो बॉल घ्या अमय घोले रोहन घोले कुणाल कदम सगळे आजीमाजी कर्णधार नावाजले फलंदाज गोलंदाज सगळे आहेत परंतु विनंती आहे फटाफट सहकार्य करून फिल्डिंग ला क्षेत्ररक्षण लावाल अशी अपेक्षा आहे शिलीम आणि खामगाव ओ श्याम साहेब थोडे बाहेरून यायचंय ना बाहेरून यायचंय मैदानातून चालणार बाहेरून यायचंय जुना जुना एकच बॉल एक चेंडू वरती दोन मॅच खेळायचे आहेत आला आला यार केतन खामगाव केतन एक एक्स्ट्रा राखीव खेळाडू यायचा आहे दोन फलंदाजांची नावं ऐकवायची आहेत खामगाव मधून थांबा उडव नका दोन थांबा कृपया बाहेर व्हायचं आहे योगेश दिलं बघ हा करा करा बिंदास करा चला धन्यवाद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळी आणि आम्हाला वाटतं आय थिंक यस एक विकेट आहे रनआउटची विकेट उप उपांत्य फेरी आहे क्वार्टर फायनलचा सामना आहे हा बिग मॅच एका षटकाचा सामना असेल दोन्ही संघांची नोंद घ्यायची आहे एक अप्रतिम मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील क्वार्टर फायनल मध्ये त्यानंतर उप उपांत्य फेरी नंतर उपांत्य फेरी होतील सेमी फायनल होईल आणि अंतिम सामना होईल एक षटकाचा सामना असेल पाहायचं आहे कोण बाजी मारतोय कोण पुढे सरतोय आणि हा सुद्धा एक फिरवलेला चेंडू आपण इथे पाहिला लेग ब्रेक चेंडू आपण इथे पाहिला एक व्हेरिएशन पाहायला मिळेल मिथिलेशच्या माध्यमातून एक लेग ब्रेक आपण पाहिला व्हेरिएशन पाहिला ओव्हर द विकेट मारा आहे राईट आर्म ओव्हर द विकेट अटॅकिंग फील्ड वर्क आहे एक चाणाक्ष गोलंदाज मिथिलेशच्या माध्यमातून स्ट्राईकला आहे फलंदाज खेतान वन्स अगेन ओहो बॅक हिट मारण्याचा प्रयत्न आणि आय थिंक यस थोडस गचाळ क्षेत्ररक्षण बघा गोलंदाजी जर तुम्ही पाहिली असेल मिथिलेशची तर बोटांची किमिया आपण इथे पाहत आहोत लेग ब्रेक आहे अप ब्रेक आहे कटर आहे गुगली आहे दुसरा आहे आणि व्हॅरिएशन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं मिथिलेशच्या गोलंदाजीवरती एक डेंजरस झोन मधलं हे षटक आहे शांताराम दादा त्यांना बक्षीस द्यायचं आहे आशिष करपुडे आलेले आहेत तुमच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे सन्मान चिन्ह मोरवणे संघ सन्मान चिन्ह पण देखील घ्यायचं आहे आणि हा सुद्धा एका यॉर्कर लाईनचा प्रयास आपण पाहिला आणि गाडी बाद झालेला लाईन यॉर्क परफेक्ट लेन लाईन तर मिथिलेशच्या माध्यमात एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते भन्नाट स्पेल आपण पाहिला यॉर्कर लाईनचा प्रयास एक बिग विकेट आपण पाहिली खरोखरच एक लाजवाब स्पेल आपण पाहत आहोत मिथिलेशचा एक भन्नाट स्पेल क्या बात है बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे मिथिलेश एक अप्रतिम स्पेल आपण पाहिलाय मी एक आयकॉन प्लेयर का आहे याचं एक प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय मिथिलेशच्या माध्यमातून पश्चिम संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे खामगाव संघाने बॅटिंग घेतलेली आहे पुढील होणारा सामना पश्चिम संघ वर्सेस खामगाव श्याम मोरवणे संघाने सन्मान चिन्ह घ्यायचं आहे लास्ट बॉल रे
एक लेग ब्रेक आपण पुन्हा एकदा पाहिला, खरोखरच एक लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मिथिलेच्या माध्यमातून। गिरगावचा खेळाडू आहे, लेग ब्रेक टाकण्यामध्ये पटाईत असलेला एक गोलंदाज जखडून ठेवलाय फलंदाजांना। तीन धावा दिलेल्या आहेत आणि एक डेंजरस गोलंदाज आहे। व्हेरिएशन पाहायला मिळालं, व्हेरिएशन व्हेरिएशन आणि व्हेरिएशन पाहायला मिळालं। खरोखरच एक लाजवाब स्पेल आपल्याला पाहायला मिळालाय। अटैकिंग फील्ड वर का है, पॉइंट ला खेळाडू आहे, कवर ला खेळाडू आहे, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ आणि आय थिंक डीप स्क्वेअर लाइक डीप मिड विकेट आणि डीप स्वीप। अटैकिंग गोइन बाजी, हा सुद्धा एक जोरदार प्रहार आपण पाहिला कवरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कवरला खेळाडू तैनात आणि आय थिंक यस गाडी बाद झालेला आहे। ओहो क्या बात आहे, एक भन्नाट स्पेल आपण पाहिलाय। चला पाच धावांची आवश्यकता आहे आणि त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज मित्रांनो, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या। रिलॅक्स, कोणी पहिल्यान मध्ये ओरडायचं नाहीये, थोडं शांतता ठेवा प्लीज। नाही क्या बात है, बहुत बढ़िया मुकाबला यहाँ पे, उप उपांत्य फेरी है, क्वार्टर फाइनल। सात चेंडूं मध्ये चार धावांची आवश्यकता, पांच धावांची आवश्यकता शिलीम संघाला एक एक षटकांचा। कृपया खामगाव संघ आणि चला मित्रांनो, चला मित्रांनो उप उपांत्य फेरी आहे, मेगा क्वार्टर फायनल, एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते। खरोखरच एक लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळेल। पाच धावांचं माफक आव्हान आहे पण सहजासहजी हार मानू नका मित्रांनो। क्रिकेट इज अ फनी गेम, क्रिकेटमध्ये जर आणि तारला वाव नाहीये, जब तक बल्ला चल रहा है तब तक थाट है माय ब्रो, वरना जिंदगी। इसके लिए कहता हूँ सोचो समझो और ऑलराउंडर प्लेयर आपण पाहिलं असेल, इंटरनॅशनल लेवलला इंडियन प्लेयर होता मनोज प्रभाकर, ओपनिंग बॅटिंग आणि ओपनिंग बॉलिंग आज आपण इथे पाहत आहोत। मिथिलेश नो बॉल, ओहो क्या बात है, एक बोनस पॉइंट आत्ताच्या मॅच मध्ये, एक अप्रतिम मॅच आहे बघा, एक एक रन इम्पॉर्टंट आहे। क्वार्टर फायनल खेळत आहात तुम्ही, तुम्हाला पुढे जायचं आहे आणि अशा मोमेंटला तुम्ही नो बॉल, क्या बात आहे। मिथिलेशच्या फलंदाजी मध्ये एक फ्लिप शॉट आपण पाहिला, डिफेन्स पाहिला, पाच मध्ये तीन पाहिजेत ना, कृपया कृपया सामना थांबवू नये, विनंती आहे पंच आणि दोन्ही संघाच्या फलंदाजांना, सॉरी क्षेत्ररक्षकाला, कृपया फटाफट खेळायचं आहे, खेळ चालू ठेवायचा आहे। पास्ती संघ, ओके
पास्ते आणि खामगाव दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे मित्रांनो. झिरो बॉल दोन ना, लंकेचा पहिली ओव्हर तोडला ना. अरे झिरो बॉल दोन ना. सहा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे मित्रांनो सहजासहजी हार म्हणू नका, अजूनही मॅच गेलेली नाहीये. क्रिकेट इज अ फनी गेम. सहा चेंडू तीन धावा. हा सुद्धा डॉट बॉल होता आय थिंक यस. पण थोडस गचा क्षेत्ररक्षण आपण पाहिलं यष्टीरक्षकाद्वारे आणि एका धावेवरती समाधान आहे. आय थिंक पाच चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे. मिथिलेश सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलास तर मित्रा खूप मोठा धाडस आहे. क्वार्टर फायनल आणि आय थिंक यस अशा मोमेंटला तुम्ही वाईड यॉर्कर लाईन यॉर्कर ओव्हर द विकेट मारा आहे आणि तुमचा एक लाईन यॉर्कर वाईड यॉर्कर तुम्ही टाकताय. राऊंड द विकेट मारा असता तर गोष्ट वेगळी आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट तुम्ही जर सातत्याने खेळता तर राऊंड द विकेटवरती तुम्हाला यॉर्कर मारणं लाईन यॉर्कर मारणं परफेक्ट होऊ शकतं. पण ओव्हर द विकेटवरती तुम्ही लाईन यॉर्कर टाकणं थोडंसं जिकरीचं आहे. एक धावाची आवश्यकता आहे आणि हा सुद्धा एक जोरकास फटका मारण्याचा प्रयत्न मिथिलेशच्या बॅटमॅन. चार चेंडू आणि एक धावांची आवश्यकता आहे. मिथिलेश बाट्याचे वाडे आणि निंगुडमाल दोन्ही संघाचे कर्णधार ताबडतोब नाणेफेक साठी यायचं आहे. बाट्याचे वाडे आणि निंगुडमाल फटाफट यायचं आहे नाणेफेक साठी दोन्ही संघाचे कर्णधार. चला उपांत्य फेरीमध्ये मजल मारलेले हार्दिक अभिनंदन. कृपया चेंडू द्यायचा इकडे. पाचवी संघ ताबडतोब आपण मैदानाचा ताबा घ्यायचा मित्रांनो. धन्यवाद.